काळजी येऊन होते की आमचं कधीची ऑर्डर दिली, भूक लागले तर अरे कॅमेरामॅनने व्हिडिओ चालू केला वाटतं. कॅमेरामॅनला म्हणून नको चालू करू, आपली ऑर्डर पण आली तोच. हे आहेत तिबेतियन थुप्पा, याच्यामध्ये नूडल्स असतात आणि हे प्रिपरेशन काय असते ते तुम्हाला आत्ता सांगतो. ह्याच्यामध्ये काय काय दिसतं ते पहिलं बघूया. हे आहे नूडल्स, राईस नूडल्स. टेक्स्चर वेगळा असतो, कितीतरी वेळ हे पाण्यात राहिले किंवा सोपमध्ये राहिले तर ते सॉगी होत नाहीत. याच्यात आहे बेबी कॉर्न आहे आणि कॅप्सिकम आहे आणि बाकी बरेच मसाले आहेत. ह्याच्या क्लोजेस्ट कुठली जर डिश सांगायची झाली तर ती नाही सांगू शकणार, कारण हे टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्याचबरोबर हे जे नूडल्स आहेत ते ह्याच्यात खाताना एकदम भारी लागतात. काही लोकांना हे चायनीजचं नूडल्ससारखं वाटेल पण ते तसं नाही आहे. दिस इज कम्प्लिटली डिफरंट प्रिपरेशन. आपण आता एक घास घेऊन बघूया. भारी. पण काय आपण आता गावठी खायचं हवं म्हणल्यावर त्यांना आपण चायनीज चॉपची मागून घेतली त्या सूपमध्ये वरनं टाकायला आणि असं टाईमपास म्हणून खायला काय करावं. तर आता सूप आपण ते चायनीज चॉपची पण सूपमध्ये टाकलं आहे आणि सूपची टेस्ट तर भारी आहे, त्याच्यात असलेले नूडल्स पण भारी आहेत. त्याचबरोबर आपण मागवलेले तिबेटियन मोमोज. मोमोज हे व्हेज आहेत, ग्रीन कलरवरनं तुम्हाला कळत असेल व्हेज आहेत ते. आणि व्हेज असून पण ते एकदम भारी लागतात. म्हणजे त्याच्यात फिलिंग हे कोबीचं असतंय पण त्याच्यात स्पायसेस वेगवेगळे असतात त्यामुळं ते एकदम भारी लागतं. त्याचबरोबर ड्रिंकमध्ये मागवलेला आपण पायनॅपल चटपटा. सेम आंब्याच्या कैरी पण असते, कैरीचं पण असते तसं लागते पण हे पायनॅपल फ्लेवरमध्ये असतंय, ते पण भारी आहेत. आणि आत्ता आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करणार आहेत. सूप खाल्ले आपण नूडल्ससोबत, आता मोमोज आपण खाणार आहे सूपसोबत. सूपमध्ये आपण मोमो फोडला आहे आणि आता एक सूप आणि मोमो असं आपण खाणार आहे. तर हे कॉम्बिनेशन पण भारी आहे, कारण काय होतं मोमोज बऱ्यापैकी स्टीम केल्यामुळं थोडे ड्राय झालेले असतात किंवा व्हेजिटेबल ड्राय झालेले असतात. सूप त्यात टाकल्यावर एकदम असं फ्लेवर त्याचे बाहेर निघून येतात किंवा एकदम कडक लागतात. तुम्ही पण कधी सूप आणि मोमोज एकत्र खाऊन बघा. चटणी तर आहेच ऑब्व्हियसली ऑप्शन, पण असं पण ट्राय केलं तर बरं लागेल. आता आपण ड्राय मोमो खाऊन बघूया. हा आहे आपला दुसरा मोमो आणि हे असं पण भारी लागते. मग तुम्ही जर इथं कधी आला किंवा तिबेटियन मोमोज खायला भेटले तर नक्की ट्राय करा. आपण जिथं आहोत ती आहे स्टोन अवन कणकवलीमधली फूड जॉईंट आणि तिथं आपण खातो. हे असं फिलिंग आहे त्याच्यामध्ये आणि एकदम कडक लागतं. कॅमेरा चालू आहे म्हणून मी अर्धा अर्धा घास खाल्ला. कॅमेरा नसता तर डायरेक्ट अख्खा मोमो टाकला असता तोंडात. थोडं पाणी पिऊन आपण आता पुढच्या मार्गाला लागूया. नेक्स्ट इज दिस इज वॉटरमेलन चटपटा. शायद हे प्रोड्युसर चॅनल स्पॉन्सरचं होतं, त्यांनी खाण्यात बिझी होते म्हणून मी त्यांना म्हणलं थोडंसं मिक्स करून देतो. लास्टला हे मी संपवणार आहे आणि त्यांना देणार आहे थोडंसंच. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्की कळेल काय विषय होणार आहे शेवटला ते. बरोबर आहे का नाही हे बघून मी चॅनल स्पॉन्सरला ते चटपटा सरकून दिला. नेक्स्ट ऑर्डर आपली आहे सिझलर. हे बहुतेक जर्क सिझलर आहे, काहीतरी जर्क. गेल्यावेळी पण हेच ट्राय केलेलं, दुसरं काहीतरी ट्राय करावं म्हणून सेम ऑर्डर रिपीट झाली. पण काय आता आली तर म्हणजे चांगलीच आहे ती. आणि चॅनल स्पॉन्सर म्हणत होते पहिलं वाढून घेईन मग खा, पण आपल्याला काय राहिलं नाही त्यामुळं आपण थोडीशी फ्राईज खाऊन घेतले. आता हे घ्या, प्लेटिंग करूया. पहिले घेतले फ्राईज, त्याच्यानंतर घेतली पॅटी. पॅटीमध्ये काहीतरी वेगळीच चव आहे, म्हणजे चांगली आहे. बटाटा त्यातलं कळत आहे, बाकी काय तुम्हाला कळत नाही, त्यामुळं डेफिनेटली तुम्ही खायला पाहिजे, हे ट्राय करायला पाहिजे. हा आहे बटर राईस. बटर राईस बघा, आपण 7-8 वेळा घेतला तेव्हा कुठं आपलं पोर्शन फ्रीज झालं. आणि हे फक्त प्लेटिंग किंवा व्हिडिओसाठीच आहे, ह्याच्यानंतर पण आपण भरपूर घेणार आहे त्यामुळं काही लोड नाही. हे आहे प्लेट आपली, व्हेजिटेबल आहेत. पहिलं आपण फ्राईज खाऊन बघितले, आता तुम्हाला एक एकदा आपण खाऊया. फ्राईज नॉर्मल फ्राईज आहेत, असं काय लय भारी किंवा लय असं नाही. पण फ्राईजचं बऱ्याच ठिकाणी काय होतं गंडतेत, इथं तसं काही विषय नाही. फ्राईज चांगले असतात, सॉल्ट जास्त नाही, कमी नाही, व्यवस्थित ऑइली पण नसतात किंवा सॉगी पण नसतात, त्यामुळे फ्राईज एक चांगला ऑप्शन आहे. किंवा फ्राईज लागतात चांगले इकडचे. देन आर व्हेजेस. व्हेजेसमध्ये आपण ते बीन्स आणि काय होतं कॅरेट खाल्लं. कॅरेट खाल्ल्यानंतर आपण थोडंसं राईस खाल्लं, मग आता थोडंसं वॉश डाऊन केलं. जेवण मी तर करून घेतलं आहे पण तुम्हाला मग जसं सांगितलं वॉटरमेलन चटपटा आपण संपवला आहे. आता बऱ्यापैकी संपून तो आपण प्रोड्युसर चॅनल स्पॉन्सरला सरकवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईबचं बघू आपण परत कधी. धन्यवाद, बाय बाय.